हाय फ्रेंड्स, तुम्ही बघत आहात संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत जाळीदार आणि मऊ लुसलुसीत अशी महाराष्ट्रीयन आंबोळी। आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि शेअर करा। शेजारी बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा, म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील। या प्रकारे जर तुम्ही आंबोळी बनवली तर ती छान जाळीदार होते। चला तर मग सुरू करूया। एका पातेल्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ, पाव चमचा मेथी दाना, 1 चमचाभर चना डाळ। हे तुम्ही वेगवेगळेसुद्धा भिजत घालू शकता। आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया आणि 7 तासासाठी आपण ते भिजत ठेवणार आहोत। सात तासानंतर डाळ आणि तांदूळ आपले छान भिजले गेले आहे। आता आपण ते वाटून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवलेले डाळ आणि तांदूळ टाकूया। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत कांदा। एवढ्या डाळ आणि तांदळासाठी 1 मीडियम साईज कांदा पुरेसा होतो। आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पेस्ट बनवून घेणार आहोत। या प्रकारे जर तुम्ही आंबोळी बनवली तर ती छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होते। मी इथे घेतला आहे 1 डबा, त्या डब्यामध्ये आपण वाटलेलं मिश्रण टाकूया। थंडीमध्ये हे आंबत नाही तर काय करायचं हे आपण पुढे बघूया। आता सर्व डाळ तांदूळ आपण वाटून घेऊया। आपलं मिश्रण रेडी झालं आहे। तुम्ही बघू शकता हे खूप पातळही नाही आहे। आता आपण झाकण लावून एका कपड्यामध्ये गुंडाळून ठेवणार आहोत। जर उन्हाळा असेल तर कपडा वापरायची गरज नाही। थंडीमध्ये तुम्ही जर या प्रकारे करून ठेवलं तर पीठ छान फुगतं आणि आंबोळीसुद्धा छान होते। आता आपण हे 7 तासासाठी ठेवून देणार आहोत। 7 तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान फुगलं गेलं आहे। आता आपण त्यात टाकूया चवीनुसार मीठ। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। गॅसवर मी तवा ठेवला आहे। 1 कांदा मधोमध कापून फोकच्या साह्याने आपण तव्याला थोडंसं तेल लावूया। तुम्ही तूप यूज केलं तरी चालेल, तुपाने सुद्धा खूप छान स्वाद येतो। आता आपण त्यावरही बॅटर टाकूया। खूप जाडही आणि खूप पातळ अशी आंबोळी न बनवता मीडियम साईज आपण आंबोळी बनवत आहोत। तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही पातळसुद्धा बनवू शकता। तुम्ही बघू शकता छान जाळी पडत आहे। आता आपण यावर थोडंसं तेल टाकून दुसऱ्या बाजूनेसुद्धा भाजून घेऊया। ही खूप मऊ लुसलुशीत अशी आंबोळी तयार होते। आता आपण अशाच आंबोळी तयार करून घेऊया। या तुम्ही सांबारबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता, खूपच छान लागतात। नक्की घरी ट्राय करून बघा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कळवायला विसरू नका। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।